दरम्यान सत्तांतरानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्शीवरती विराजमान झालेल्या शिंदे फडणवीसांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय बदललेले आहेत आणि आता नव्या सरकारनं महत्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढून घेत सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केलेली आहे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावरती अठ्ठावीस जणांविरोधात पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे संचालकांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्यामध्ये आल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे हा गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सूचना नव्या सरकारनं पोलिसांना दिल्याचं समजतंय त्यासोबतच फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणामध्ये आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास देखील आता सीबीआय करणार असल्याचं कळत आहे नवनाथ बन आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील नवनाथ हे दोनही प्रकरणं अत्यंत महत्वाची होती सीबीआयकडे कडे आता ही प्रकरणं वर्ग केली जात आहेत यामध्ये सुद्धा राजकारण सुरू झालेलं आहे निश्चितपणे भाजपच्या अगदी सुरुवातीपासून या दोन्ही प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये कोथरूडमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात देखील भाजपनं अगदी सुरुवातीपासून सी बी आयची चौकशी करा अशा पद्धतीची मागणी केली होती तर दुसरं प्रकरण रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंगचं प्रकरण या प्रकरणात तर देवेंद्र फडणवीस यांनी सहा पॉईंट पाच जी बीचा पेनड्राईव्ह देखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर केला होता आणि तेव्हाच या प्रकरणात देखील सी बी आयची चौकशी करा अशा पद्धतीची मागणी एक पत्रकार परिषद घेऊन के केली होती परंतु तत्कालीन राज्य सरकार म्हणजे ठाकरे सरकार असताना या दोन्ही मागण्या मान्य केल्या नव्हत्या आणि हे दोन्ही प्रकरणं राज्य पोलिसांच्या वतीनंच तपासणी केली जात होती त्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं होतं परंतु आता जसं सत्तांतर झालं तसे ठाकरे सरकारचे नियम ठाकरे सरकारचे निर्णय बदलले जातात आणि या दोन्ही प्रकरणामध्ये म्हणजे गिरीश महाजन यांचं खंडणीचं प्रकरण असेल किंवा रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग प्रकरण असेल आता दोन्ही प्रकरणाची तपासणी आता केंद्रीय तपास यंत्रणा सी बी आयच्या मार्फत केली जाणार आहे अर्थात हे अपेक्षितच होतं अमोल ज्या पद्धतीनं भाजपनं सुरुवातीपासूनच या दोन्ही प्रकरणामध्ये अगदी लावून धरलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी केली होती त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर हे दोन्ही प्रकरण सीबीआय कडे जातील याची खात्री होती आणि अगदी तशाच पद्धतीनं आता ही दोन्ही प्रकरणं सीबीआय कडे गेलेली आहेत अमोल नवनाथ धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट